कोणता पक्ष लढणार तेही अजून चित्र स्पष्ट नाही, त्याचबरोबरीनं कोणतं चिन्ह समोर असणार तेही अजून स्पष्ट नाही। त्यामुळे मला असं वाटतं की उगाच पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल नको। महाराष्ट्राच्या नशिबातून जे उद्योगधंदे समोर ताटात वाढलेलं हिसकावून नेलं जात आहे आणि महाराष्ट्रातले माननीय जे सरकार आहे हे सरकारमधले प्रतिनिधी याविषयी चकार शब्दही काढत नाही। दिल्लीच्या सरकारकडून गुबगुबू वाजल्यानंतर माना डोलवणारे नंदीबैल संसदेत पाठवायचे की महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दरकाळी फोडणारे वाघ पाठवायचे हे ठरवणारे निवडणूक। आधी समोरचे उमेदवार कोण आहे ते तर ठरू द्या, कारण कोणता पक्ष लढणार तेही अजून चित्र स्पष्ट नाही, त्याचबरोबरीनं कोणतं चिन्ह समोर असणार तेही अजून स्पष्ट नाही। त्यामुळे मला असं वाटतं की उगाच पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल नको। आधी समोरचे उमेदवार कोण आहेत ही गोष्ट समोर येऊ द्या आणि मला असं वाटतं की कोणी ना कोणी समोर असणार हे स्वाभाविक, आणि ही निवडणूक वैयक्तिक अमोल कोल्हेची किंवा वैयक्तिक कोणत्याही उमेदवाराची नाही आहे। ही लोकसभेची निवडणूक एका अर्थी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे। महाराष्ट्रातला आमचा कांदा उत्पादक शेतकरी, आमचा ऊस उत्पादक शेतकरी, आमचा सोयाबीन उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीनं नाडला जातोय, महाराष्ट्राच्या नशिबातून जे उद्योगधंदे समोर ताटात वाढलेलं हिसकावून नेलं जात आहे आणि महाराष्ट्रातले माननीय जे सरकार आहे हे सरकारमधले प्रतिनिधी याविषयी चकार शब्दही काढत नाही, हे प्रचंड वेदना देणारं आहे। महाराष्ट्राचा स्वाभिमान वारंवार डिवचणार आहे। आणि मला वाटतं लोकसभेची ही जी येऊ घातलेली निवडणूक आहे ही निवडणूक दिल्लीच्या सरकारकडून गुबगुबू वाजल्यानंतर माना डोलवणारे नंदीबैल संसदेत पाठवायचे की महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दरकाळी फोडणारे वाघ पाठवायचे हे ठरवणारी निवडणूक असेल।